कालानुसार वर्षभरामध्ये 5 गणेश जन्म साजरे करण्याची पद्धत आहे. त्याच्यामध्ये हा ज्येष्ठ मासातला विनायकी चतुर्थीच्या दिवशीचा शेषात्मज गणेश अवतार हा पाताळामध्ये झालेला गणपती बाप्पांचा अवतार आहे. पाताळाचा राजा शेष आहे आणि त्या शेषावर जेव्हा मायाकर राक्षसाने वर्चस्व गाजवलं, संपूर्ण त्याला जिंकलं, त्यावेळेला त्याला वश करण्याकरता गणरायांची आराधना ही शेषाने केली आणि त्या शेषाच्या आत्म्यापासून गणपती बाप्पा प्रगट झाले. त्यामुळं आज माध्यान्हसमयी हा गणेश जयंतीचा मुहूर्त आहे आणि गणेश जयंती ही साजरी करायची पद्धत त्यापासून रूढ झालेली आहे आणि मायाकराचा वध हा गणरायांनी त्या ठिकाणी केलेला आहे. या अत्यंत पवित्र दिनी आज सकाळपासूनच भक्तांची गर्दी गणरायांच्या दर्शनाकरता आपल्याला दिसते. या ठिकाणी आपण 11,000 विविध प्रकारच्या फळांचा महानैवेद्य हा गणरायांना दाखवलेला आहे आणि आज शिवराज्याभिषेक दिन सोहळा देखील असल्यामुळे आपण छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण म्हणून बाप्पांच्या चरणी महाराजांचं पण प्रतिमा त्या ठिकाणी तिचं पूजन केलेलं आहे. मंदिराला शेषाची सजावट केलेली आहे. बाप्पांचे पाताळामध्ये पृथ्वीवर ऋषीमुनींच्या घरी स्वर्गात आणि देवादी लोकामध्ये सर्व अवतार झालेले आहेत आणि त्यातला हा आजचा महत्त्वाचा अवतार शेषात्मज गणेश जयंती हा आज या पवित्र दिवशी विनायकी चतुर्थीच्या दिवशी ज्येष्ठ मासातल्या साजरा आपण प्रथमच मंदिरामध्ये करतो आहे, जेणेकरून गणेश भक्तांना याचा बोध व्हावा आणि त्यांच्या मनातली भक्ती ही अधिकाधिक वृद्धिंगत व्हावी. या ठिकाणी सकाळी पहाटे स्वराभिषेक हा कार्यक्रम झाला. राजू बर्वे यांचं सुश्राव्य गायन या ठिकाणी झालं. आता गणेशात सुरू आहे. 12 वाजता जन्माचा सोहळा होईल. 4 ते 6 या ठिकाणी जन्माचं कीर्तन आयोजित केलेलं आहे. थेऊर चिंतामणी क्षेत्र येथील प्रख्यात कीर्तनकार रुक्मिणी आई तारू महाराज यांचं कीर्तन या ठिकाणी होणार आहे आणि गणेश भक्तांनी बाप्पांच्या या मनोहारी रूपाचा दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा. धन्यवाद. जय गणेश.